आला यायला पाहिजे. मी 95 साली इथे पहिल्यांदा जेव्हा आलो, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे सुंदर खाली बसून घ्या रे, खाली बसा, पडू नका. हा उजवीकडचा का तामिळ आहे का? अरे मराठीत बोललो ना रे, खाली बसत. हो तर त्याला जास्ती जवळून बघायचं असेल असो. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे जुन्नर, हा शिवनेरी किल्ला मला असं वाटतं मी 3 का 4 आलो शिवनेरी किल्ल्यावरती. मी पहिल्यांदा जेव्हा आलो मी तो प्रसंग कधीच विसरणार नाही. मी पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो, शिवाई देवीच्या मंदिरामध्ये मी अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर मी वरती गडावरती गेलो आणि ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी मला त्या आतमध्ये घेऊन गेले. मी पहिल्यांदा जात होतो. मनामध्ये एक होतं की इथे माझ्या राजाचा जन्म इथे झाला, या शिवनेरी किल्ल्यावरती झाला, हे सगळं मनामध्ये होतं सगळं माझ्या. पण ज्यावेळेला मी तिथे आतमध्ये गेलो सगळा असा अंधार होता आतमध्ये, थोडासा हलकासा तिथे प्रकाश पडला होता आणि एका भिंतीवरती मला असं दिसलं, भिंतीच्या जवळ समोर की हळद आणि कुंकू असं टाकलेलं आहे, तिथे समोर ठेवलेलं आहे जमिनीवरती, त्या काळ्या सगळ्या दगडावरती ते हळद आणि कुंकू ठेवलेलं आहे. कोणी वाहिलेलं होतं ते सगळं, पूजा झाली होती तिकडे आणि मी एकटक त्याच्याकडे फक्त बघत होतो त्या हळद आणि कुंकूकडे. मला आठवत नाही मला कोणी माझ्या खांद्यावरती हात ठेवला त्यावेळेला, त्या काळोखात मला काही कळलं नाही मला. आणि त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मला सांगितलं, साहेब महाराजांचा जन्म इथं झाला. मी आत्ता बोलताना पण माझ्या अंगावरती काटा येतो. मी ते सगळं पाहिलं, मी तिथे थांबूही शकलो नाही. मला काय झालं शरीरामध्ये मला माहिती नाही. मी बाहेर आलो, एकटा तिकडे कोपऱ्यात गेलो, एक थंड पाण्याची बाटली घेतली, डोक्यावरती ओतली आणि शांत बसून राहिलो. जो राजा, आपला राजा, ज्याच्यामुळे आपली ओळख आहे, मराठी माणूस म्हटल्यानंतर जगामध्ये देशामध्ये मराठी म्हटल्यानंतर कोण लोकांच्या डोळ्यासमोर येतात? अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलात तुम्ही. ते हे शिवनेरी. काल माझ्या पुण्याच्या सभेमध्ये बोललो मी, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करतायत समुद्रात, कशाचा कशाला पत्ता नाही, निवडणुका आल्या की फक्त तुम्हाला फोटो दाखवायचे, करायचं काहीच नाही, इच्छाच नाही. मी एक आठवड्याभरापूर्वीच मी कोणाची तरी बोलवतो, म्हटलं असा जर राजा, इतका पराक्रमी, इतका मोठा राजा, हा जर जगातल्या कुठच्या देशाला जर मिळाला असता तर त्यांनी त्या राजाचं काय सोनं केलं असतं आणि जगाला काय ओरडून सांगितलं असतं की कसा राजा आमच्याकडे झालाय, तुमच्याकडे काहीच नाही झालंय, इतका मोठा राजा आमच्याकडे झाला. मी त्याशी एक नरहर कुरुंदकरांचं पुस्तक वाचत होतो, कुरुंदकरांसारखा मोठा ज्येष्ठ लेखक आपण इथे वाचलं पाहिजे.
एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराज त्याच्यामध्ये समजून सांगितलेले आहेत. मी हे सगळं का सांगतोय हे तुम्हाला पुढे कळेल. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की औरंगजेब ज्याचं राज्य अफगाणिस्तान पासून कन्याकुमारी पर्यंतचं राज्य, जो स्वतः कधी लढाईवरती गेला नाही, फारसा कधी गेला नाही, पण त्याला आग्रा सोडून ज्याला महाराज आग्र्याहून सुटकून सुटून ज्यावेळेला इथे महाराष्ट्रामध्ये आले, त्या औरंगजेबाला असं वाटलं की नाही मला महाराष्ट्रात जायचं आणि शिवाजीचा पराभव करायचा आहे. असं त्या माणसाला कधीच कोणाबद्दल वाटलं नाही, या देशात वाटलं नाही की स्वतः जावं आणि त्याचा पराभव करावा. 1680 ला महाराजांचं निधन झालं आणि 1681 ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय. त्या औरंगजेबाला माहीत नसेल का की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय ते, पण तो आला. 1681 ते 1707 27 वर्ष महाराष्ट्रात राहून तो लढत होता. कोणाशी? पहिल्यांदा संभाजीराजांशी, त्याच्यानंतर ताराराणी साहेबांशी, त्याच्यानंतर संताजी धनाजींशी, शेवटचे राजाराम महाराज, आणि 1707 ला औरंगजेब इथे मारला. 27 वर्ष लढत होता तो माणूस. त्या 27 वर्षात मला एका व्यक्तीने मला सांगितलं, 27 वर्षात औरंगजेबाची जी आग्र्याला जी पत्र गेलेली आहे त्या पत्रामध्ये एक ओळ कायम आहे. ओळ काय कायम आहे? कोणती ओळ? ते सतत त्याच्यामध्ये पत्रामध्ये लिहितोय, त्या लोकांना सांगतोय शिवाजी अजून मला छळतोय. याचा अर्थ काय बाबानो? शिवाजी अजून मला छळतोय. शिवाजी ही व्यक्ती नव्हती, शिवाजी हा विचार होता. तो विचार मारण्यासाठी म्हणून औरंगजेबाकडे आला होता. एवढा मोठा विचार करणारा माणूस, एवढा मोठा विचार संपवण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो. तो आमचा राजा किती मोठा होता हे अजून आम्ही समजून सांगू शकलो नाही जगाला. बाबासाहेब पुरंदरांचं एक फार अप्रतिम त्यांचं एक वाक्य भाषण होते. त्यांनी ज्यावेळेला पुण्यामध्ये ज्यावेळेला व्याख्यान दिलं, त्या व्याख्यानामध्ये त्यांनी असं कोणतरी बरोबर होते भाषणाला त्याच्या अगोदर, आणि त्या माणसाने सांगितलं की म्हणे नेपोलियन वरती जी एक मोठी लायब्ररी आहे तिथे नेपोलियन वरती म्हणे किती पुस्तकं आतापर्यंत निर्माण झाली, वेगवेगळ्या लेखकांनी किती लिहिली पुस्तकं, तर 27,000 पुस्तकं लिहिली आहेत वेगवेगळी, वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं नेपोलियन. ज्यावरती बाबासाहेब पुरंदर ज्यावेळेला तिकडे उभे राहिले आणि ते उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे जे कोणी मित्रवर्य आहेत त्यांनी आता सांगितलं 27,000 पुस्तकं नेपोलियनवरती निर्माण झाली. तर 27,000 पुस्तकं नाही निर्माण झाली त्यावेळेला, 77 सालची गोष्ट बोलतोय मी, आज किती झालं असेल मला माहिती नाही, पण मी हे बोलतोय 77 सालातलं. तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं की 27,000 पुस्तकं नाही झाली नेपोलियनवरती, तर 2,40,000 पुस्तकं आतापर्यंत निर्माण झालेली आहेत. त्याच्या पुढचं बाबासाहेबांचं वाक्य हे रागही आणणार आहे, संतापही आणणार आहे आपल्या मनोवृत्तीबद्दल, किवही आणणार आहे, सगळंच आणणार आहे. त्याच्यानंतर फक्त बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं 2,27,000 पानं तरी आम्ही शिवाजी महाराजांवरती लिहिलीत का हो. मी हे आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की परदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं छोट्या गोष्टींमधनं ते जगभरातले लोक तिकडे वळवत असतात आणि टुरिझमच्या नावाखाली काय वाटेल ते करत असतात, पण लोक जात असतात. तुम्ही कुठेही जा, काही करा, कुठच्याही हॉटेलमध्ये उतरा, कुठेही जा, तुम्हाला ती गोष्ट सतत ते सांगत असतात की ही जर गोष्ट तुम्ही पाहिली नाही तर जगातल्या एका मोठ्या गोष्टीला तुम्ही मुकला. छोटी गोष्ट असते. मी एका कुठेतरी गेलो होतो तिकडे, एक कुठेतरी काय असते ती मत्स्यकन्या अशी आहे काहीतरी कल्पना, कुठेही गेलो आम्ही तिकडे ती की आपली ती मत्स्यकन्या पत्नीला म्हटलं जरा जाऊन येऊ बघू. गेलो तिकडे एका दगडावरती एवढीशी दगडाची बनवलेली मत्स्यकन्या, त्या एका शिल्पासाठी म्हणून किती त्यांनी तिकडे
प्रचार केला त्या गोष्टीचा की हे तुम्ही जर पाहिलं नाही तर तुम्ही आयुष्यात एका गोष्टीला मुकलात चुकलात. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टी करतात. राजकारणासाठी म्हणून शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गोष्टी करतात. हे गडकिल्ले कोणी उभे करायचे? ही शिवनेरी, हा राजगड, हा प्रतापगड, हा सिंहगड, रायगड, पन्हाळगड, अहो ही शिवाजी महाराजांची खरी स्मारक, ही जगाला दाखवली पाहिजे. आपण पुतळे कसले दाखवतोय? कसले पुतळे दाखवतोय आपण? काय त्या पुतळ्याने होणार आहे? हजारो पुतळे आज महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. जयंती आणि पुण्यतिथ्यांच्या दिवशी फक्त हार घालत जातात. एरवी त्याच्यावरती काय धूळ साचलेली असते, कोण काय असतं त्याच्यावरती, कावळे बसलेले असतात, काही कोणाचं लक्षही नसतं. कसले पुतळे उभे करतोय आपण? आज इकडे आपण बघतो, आजूबाजूला सगळीकडे शेती बघतो. मी परदेशामध्ये अशाच काही ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, पण संपूर्ण तिथली अर्थव्यवस्था ही त्या एका गोष्टीवरती चालते. जे जगभरामधून लोक तिकडे येतात. आज सुंदर सारख्या ठिकाणी, पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, जिकडे हे सगळे गड आहेत, रायगड जिल्हा, रायगड या संपूर्ण जिल्ह्यांची अर्थव्यवस्था, तिथल्या लोकांची, तुमची सगळ्यांची ही अर्थव्यवस्था, काम, हे सगळं उभारून जगाला दाखवण्यासाठी त्याच्यावरती अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे. आम्ही त्याचं काहीच करत नाही होत. तुम्ही कुठेही गेला परदेशामध्ये की तुम्हाला तिकडे दिसतं, प्रत्येक माणूस हा तिथल्या त्या त्या छोट्या छोट्या गोष्टींवरती अवलंबून असतो. आणि त्याला त्याच्यासाठी म्हणून ते संपूर्ण देश, तो संपूर्ण तिथला ते राज्य, हे ती गोष्ट मोठी करून दाखवत असतं, मोठी करून सांगत असतं. आम्हालाच त्याची किंमत नाही. आमच्याकडे जन्माला आले आले, इतर जन्माला येतात तसेच आम्ही बघतो. स्वातंत्र्याच्या पूर्वी एकदा सुभाषचंद्र बोस महाराष्ट्रामध्ये आले होते. ते बंगालमधनं काही कवींना घेऊन महाराष्ट्रामध्ये आले होते. आणि कवींना तिथे घेऊन आल्यानंतर ते प्रतापगडावरती, सिंहगडावरती गेले. सुभाषचंद्र बोस. आणि तिथून ते उतरत असताना, सिंहगड उतरत असताना, त्यांनी त्यांच्या बरोबर आलेल्या बंगाली कवींना सांगितलं की ह्याच्या पुढे जर तुम्हाला काही काव्य करायचं असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांवरती करा, त्यांच्यावरती काव्य करून देशाला दाखवा, आपलं स्वातंत्र्य अजून लवकर येईल. हे सुभाषचंद्र बोस त्यांनी सांगितलं. आम्हाला अजून कळत नाहीये. आम्ही त्याची निगा राखत नाही होत. आम्ही आमच्या गडांची निगा राखत नाही होत. मी तुम्हाला सांगतोय, एवढ्यासाठी सांगतोय की हे जी सगळी काँग्रेसी राजकारण जी चालू आहेत ना, स्मारकांची आणि पुतळ्यांची, यांच्यापासून तुम्ही पण सावध राहिलं पाहिजे. हे सगळं कोणी केलं पाहिजे? याच्यासाठी पैसे कोणी आणले पाहिजेत? केंद्राचा दरवाजा ठकठकवून त्यांच्याकडनं हा पैसा, हा हे फंडिंग, हे आणलं कोणी पाहिजे? हे आणायचं काम खासदाराचं असतं.